अजून पाच म्हणजे आठ धावांची पॅनल्टी, आठ धावांची पॅनल्टी लागली आहे बघा डी सी सी जय इलेवन संघाला. बघा सामना चालू व्हायच्या आधीच आठ धावांची पॅनल्टी लागली, आठ धावांची पॅनल्टी म्हणजे आठ धावांनी खातं उघडलं जात आहे गीतेश इलेवन संघाचं. बघा पंचांशी वादावत केला तर आयोजक ज्या सूचना करतील त्याचं तुम्हाला पालन करावं लागणार आहे, कारण का सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवलेत आम्ही. शहरी विभागातील संघ खेळतात तेव्हा आपण बघितलं तर भरपूर वेळ जातो इथे, मात्र शुभम राऊत गीतेश मला आजही सामना आठवतो राष्ट्रवादी चषकमध्ये 2000 आपण बघितलं तर 15 तो सामना झाला होता पेंढारकरच्या मैदानावर, पारगाव विपक्ष नावडे सामना झाला होता आणि पारगाव संघ तब्बल 11 मिनिटं उशिराला आणि 11 धावांची पॅनल्टी लागली होती पारगाव संघाला, म्हणजे एका मिनिटाला एक धावांची पॅनल्टी. चला अजित 11 आठ धावांची पॅनल्टी आहे ना, यस सामना सुरू करायचा आहे. डी सी सी जय इलेवन संघ आनंद 11 खेळाडू आपण पाहिलं तर बघा सामना सुरू व्हायच्या आधीच आठ धावांचं बोनस मिळालंय. सुनील विश्वकर्मा काहीतरी बातचीत करतोय यावेळेला. तर सायकेला फलंदाज सागर पावशे उर्फ चिट्टू, नोस्टॅकला सुनील विश्वकर्मा उर्फ गांगुली. तर गोलंदाजी मार्कवर येतो, पहिलं षटक घेऊन येतो यावेळेला. आपण पाहू शकता गोलंदाज मयूरला आपण पाहू शकता. तर मयूर गोलंदाजी मार्क शायकला सागर पावशे उर्फ चिट्टू, तीन चौकारांसाठी पारितोषिक 1000 रुपयाचं. मनोज गायकवाड यांच्याकडनं पारितोषिक आहे. जरी बँका बंद असल्या शुभम पण ATM मात्र खुले असतात, ATM खुला केलाय. मनोज गायकवाडने आपल्या पहिला चेंडू बॅकफुटवर गेले होते, पंच वाईटची खून करतायत. धावसंख्या एकने वाढते, धावसंख्या दाखल करती 9 धावा आपण पाहू शकता गीतेश इलेवन संघाची. चेंडू इथं मात्र सन्मान देतो, हलक्या हाताने पुश करतो चेंडूला, चेंडू जातो मिडविकेटला. एक धाव मिळते, धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता गीतेश इलेवन संघाची 10 धावा. एका चेंडूमध्ये 10 धावा दिल्या, कारण का 8 धावांची पॅनल्टी. मयूर गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड तिकडे मारकातो स्ट्रायकेला सुनील विश्वकर्मा. आज चेंडू बॅकपटा गेल्यात, पंच व्हाईटची खूण करतायत. अवांत दावेने भर, धावसंख्या दाफल करती आपण पाहू शकता 11 धावा. ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी आहे. चेंडू स्वीप करायचा होता इथं मात्र, पंच व्हाईटची खूण करतायत. अवांत दावेने भर, धावसंख्या दाफल करते किती शिरोन संघाची 12 धावा. कोणतेही अपशब्द आपण मैदानात वापरू शकत नाहीये. आचेंडू पुन्हा एकदा पंच व्हाईटची खूण करतायत. आज मात्र अजित निकमला नक्कीच संध्याकाळी आपली मसाज करून घ्यावे लागणार आहे, कारण का सातत्यानं व्हाईट चेंडू त्यांना घोषित करावे लागतायत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा विचार केला तर शुभम राऊत मोहम्मद सामीने पाकिस्तानचा गोलंदाज 17 चेंडूंचं षटक फेकलं होतं. रणजी क्रिकेटचा विचार केला तर अभिषेक नायरने 17 चेंडूचं षटक फेकलं. हा चेंडू स्वीप केला आहे, मिसफील्ड होते इथे मात्र, चेंडू सीमापार जातोय का पाहायचं आणि पंचाचा चौकार. तर धावसंख्या दाफल करते आपण पाहू शकता यावेळेला 17 धावा गीतेश इलेवन संघाचे. गीतेश इलेवन संघाची 17 धावसंख्या आपण पाहू शकता. स्वराज्य इलेवन गीतेश इलेवन स्वराज्य इलेवन आपण पाहू शकता. ही दोन संघ आपण होतं, एकाच संघाची नावं आहेत. मयूर गोलंदाजी मार्क शकला सुनील. आज चेंडू खूप चांगला होता पडल्यानंतर आतमध्ये आला, इथं मात्र बॅकफुट गेले होते. एक धाव इथं मात्र कम्प्लीट केली जाते, एकने धावसंख्या वाढते, धावसंख्या दाफल करते आपण पाहू शकता 18 धावा. बघा खेळाडू आता मात्र येत आहेत, किती उशिराने खेळाडू येत आहेत ह्याचा अर्थ की आपण म्हणतो खेळाडूंना स्पर्धेची शिस्त माहिती नाहीये,
खरं प्रत्येक खेळाडूंनी जबाबदारी ओळखायला पाहिजे शुभम, की आपल्याला वेळ कितीचा दिला आणि त्या वेळेतच आपण मैदानात हजर राहणं फार गरजेचं आहे. कारण का आपण ग्रामीण संघांचे खेळाडू पाहू शकता, आमच्या ग्रामीण खेळाडूंना जर आपण 2:15 टायमिंग दिला तर खेळाडू 2:30 मैदानात त्यात असतात. हा चेंडू वेगळ्या शैलीने बैटिंग शॉट बघायला मिळतो, इथं मात्र रिव्हर्सचा वापर केला होता. एक धाव इथं मात्र पूर्ण केली, धावसंख्या दाखवल का ते आपण पाहू शकता, 19 धावा. शुभम ग्रामीण खेळाडूंना शिस्त लागली कुठं, स्वर्गीय रतन बॉस स्मृती चषक मधनं खरं 7 जर सामना असला तर खेळाडू 7 रिपोर्टिंग करतात. तिथं चेंडू पुन्हा एकदा पंचांना पक्षाप्रमाणे आपले हात खोलावे लागतात. धावसंख्या दाफल कधी आपण पाहू शकतो 20. हा चेंडू पुन्हा एकदा आपण इथं स्वीप करतोय. 5 चेंडू वाईट टाकला द्यावेला मयूरने. 11 चेंडूंचा षटक फेकावं लागणार आहे. धावसंख्या दाफल कधी 21 चेंडू बाकी आहे. अजित निकमचा आवाज बघा, आपण जरी 7 मधल्यावरती प्रेक्षक असेल तरी त्याला ऐकायला जाईल, एवढा चांगला आवाज आहे. मयूर गोलंदाजी मार्क टाकला सागर पावशे. हा चेंडू खूप चांगला फटका गॅप मधला चेंडू सीमा पार चौकार. थँक्यू डीजे. 25 धावा पहिल्या षटकात आल्या आहेत. 8 धावांची पॅनल्टी. शुभम आपण बघतो इथे मात्र बोनस मिळाला आहे गितेश 11 संघाला. आई आपण बघतो स्वराज्य गावदेवी 11 संघाला मात्र बोनस मिळाला 8 धावांचा. बघा सबस्टिट्यूट खेळाडूचा आपण कॉल द्यायचा आहे पंचांना, अन्यथा तुम्हाला पुन्हा एकदा पॅरलाइज केलं जाईल. तर धावसंख्या पहिल्या षटकात समाप्ती, तर एक चांगली सुरुवात गितेश 11 संघाची बघायला मिळते. बिनबाद 25. आता सायकेला फलंदाज आपण पाहू शकता सुनील विश्वकर्मा उर्फ गांगुलीला आपण पाहू शकता. प्रेक्षकांची गर्दी हळूहळू आपण वाढताना पाहू शकता, कारण तिसाई चषक आता मात्र आपण आता दुसऱ्या दिवसात आपण पाहू शकता. शरी विभागातील कल्याण विभागातील संघ खेळत आहेत. तर गोलंदाजी मार्कवर येतो यावेळेला आकाश. आकाश राईट आर्म राऊंड तिकडे मारा करतो स्ट्राईकला सुनील. हा चेंडू खूप चांगला होता, फ्रंट फुटर आले होते. चेंडू मात्र जातो बॅकवर्ड पॉईंटला. 1 धाव मिळते, 1 धावसंख्या वाढते. धावसंख्या दाखवल का ती 26 धावा. बिनबाद 26. आता स्ट्राईकला सागर पावशेला आपण पाहू शकता. 3 चौकाराला 1000 रुपयाचं पारितोषिक आहे इथं मात्र किरण गायकवाडकडून. तर पैसे सागर पावशे 3 चौकार मारतो का, क्षमता आहे, गुणवत्ता आहे, ताकद आहे. एक वेगळी शैली आहे, वेगळं स्थान आहे त्यांचं क्रिकेट खेळण्याचं. आपण तर एक वेगळ्या शैलीने ते उभे राहतात मैदानात. तकुलंदाजी मार्कवर आकाश. सागर पावशे उर्फ चिट्टू. चेंडू खूप चांगला फटका बघायला मिळतोय, सरळ बॅटने चेंडू सीमा पार चौकार. बी मध्ये सामना असणार आहे. तर दोन्ही संघाच्या संघनायकांनी तयार राहायचंय. प्रणय 11 आणि आई स्वराज्य 11 बी संघाचे संघनायक. तर 2 चेंडू 2 चौकार झाल्या तिथे मात्र. लास्टच्या चेंडूवरती पण चौकार मारला तर अंतिम चेंडू आता मात्र चौकार मारतो का पाहिजे. आकाश गोलंदाजी मार्क टाकला. हा चेंडू खूप चांगला फटका, पण 1 धाव मिळते. लॉंगरला चांगलं सेपरेशन बघायला मिळत आहे. सागरला एक आपण मिळतं इथं मात्र 1 धाव मिळते. धावसंख्या इले आपण बघितलं गितेश 11 संघाची 31 धावसंख्या आपण पाहू शकता. स्ट्रायकर फलंदाज सुनील विश्वकर्मा उर्फ गांगुली ट्रिपल एचची बॅट घेऊन आपण बघतो यावेळी फलंदाजी करतोय. आकाश गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड तिकडे मार्क होतो स्ट्राईकला सुनील विश्वकर्मा उर्फ गांगुली. हा चेंडू स्वीप केला, जेल सुटतो इथे मात्र. जीवदान मिळतो सुनीलला, दुर्दैवी ठरतो इथं मात्र आकाश. खरं का यावेळेला गरज होती ब्रेक थ्रोची, तर ब्रेक थ्रो मिळाला असता पण यष्टीरक्षक चुकीच इथं मात्र चूक करतोय. आणि धावसंख्या 1 वाढते. धावसंख्या 10 फलकाती 32 धावा. कल्याण विभागातील संघ आपण पाहू शकता. DCC जय 11 विपक्षापर्यंत गितेश 11 ऐश्वराज्य गावदेव 11 आपण संघ पाहू शकता. प्रथम फलंदाजी करतोय इथं मात्र. त्यानंतर सामना असणारे ऐश्वराज्य 11
बी विपक्ष प्रणय इलेवन दोन्ही संघाच्या संघांकडे यायचं आहे नाणेफेकीसाठी. तर आकाश गोलंदाजी मार्कवर राऊंड तिकडे मार्क होतो स्ट्राईकला सागर पावशे. हा चेंडू रिवर्स फटका पॉवरफुल सक्सेसफुल ब्युटिफुल चौकार. काय फटका होता ताकद बघा किती होती. ज्याप्रमाणे बंदुकीतनं गोळी निघते त्याप्रमाणे चेंडू निघून जातोय. तर धावसंख्या दहा फलका आपण पाहू शकता या वेळेला 36. कोणी आकाश गोलंदाजी मार्क स्ट्राईकला सागर पावशे उर्फ चिट्टू खूप चांगली फलंदाजी करतोय प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करतोय आपल्या फलंदाजीच्या माध्यमातून. चेंडू खूप चांगला होता या वेळेला. सुनील गांगोली चित्ताच्या वेगाने एक धाव कम्प्लीट करतोय. षटक संपतोय दोन षटकाच्या समाप्तीत. तर धावसंख्या दहा फलका आपण पाहू शकता 37 धावा. सामना चालू आहे प्रेक्षकांच्या माहितीसाठी. डी सी सी जय इलेवन विपक्ष गीतेश इलेवन आई स्वराज्य गावदेव इलेवन मध्ये आपण सामना पाहतोय. तर यानंतर सामना असणार आहे आई स्वराज्य इलेवन बी विपक्ष प्रणय इलेवन दोन्ही संघाच्या संघनायकाने यायचं आहे नाणेफेकीसाठी. पुन्हा एकदा आम्ही तुम्हाला कॉल करतो या वेळेला. चला लवकर सामना चालू करायचा आहे. बघा वेळ फार जातोय कारण का सामना सुरू होऊन आपण मिळले तर 13 मिनिटापेक्षा जास्त वेळ झालाय. चला प्रणय इलेवन आणि आई स्वराज्य इलेवन बी संघाच्या संघनायक यायचं नाणेफेकीसाठी. तर गोलंदाजी मार्कवर येतो इथं मात्र गोविंद. गोविंदला आपण पाहू शकता या वेळेला. गोविंद गोलंदाजी मार्कवर स्ट्राईक केला सागर पावशे उर्फ चिट्टू. पंचाच्या भूमिकेत अजित निकमला आपण पाहू शकता. महेशला आपण पाहू शकता. अजक सागर पावशेला आपण पाहू शकता. सातत्याने जी जबाबदारी उचलली ती जबाबदारी पार पाडताना दिसत आहेत. तर गोविंद गोलंदाजी मार्कवर आमच्या समर्थ कक्षांकडून स्ट्राईक केला सागर पावशेला आपण पाहू शकता. हा चेंडू इथं मात्र दोन क्षेत्राच्या गॅपमध्ये खेळ आहे पण कवसला क्षेत्रशक आहे. एक 10 मिनिटे धाव सगळ्या धाव फरकती 38 धावा आपण पाहू शकता. सायकेला फलंदाज सुनील विश्वकर्मा उर्फ गांगुलीला आपण पाहू शकता. शुभम राऊत देखील आमच्यासोबत जॉईंट आहेत. काल देखील त्यांनी अप्रतिम समालोचन केलं. आज देखील चांगलं समालोचन त्यांच्या माध्यमातून आपण ऐकतोय. गोविंद गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला सुनील जीवदान मिळालंय सुनीलला. चेंडू या वेळेला लाईन पावी लागणार आहे. पंच आपण पहिले तर पक्षाच्या पंखाप्रमाणे आपले हात खोलताना दिसत आहेत. धावसंख्या दाखल करते 39. चेंडू टॅप करतात इथं मात्र बुक्का शॉट बघायला मिळतो. इथं मात्र खास शॉट बघायला मिळतो आपण बघतो सुनीलच्या बॅटवर. धावसंख्या दाखल करते 40 धावा. चला जरा स्पीडअप करा सामना कारण का थोडंसं सामना आपण बघितलं तर यावेळेला थोडंसं कंटाळवणं बघायला मिळतं आपल्याला. कारण का फास्ट सामना होत नाही यावेळेला थोडंसं प्रेक्षक देखील. हा चेंडू स्वीप केला यावेळेला एक धाव इथे मात्र पूर्ण केली जाते. धावसंख्या धाफल करती आपण पाहू शकता यावेळेला 41. संख्या 41 धावा आपण पाहू शकता. धावफल करती गोविंद पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिलं संघात तिसरं टेक घेऊन येतोय. सायकल फलंदाज सुनीलला आपण पाहू शकता. भरपूर वेळ जातोय 18 मिनिटं झाले आहेत हा सामना सुरू होऊन. अजून एक षटक बाकी आणि हा षटक त्यातले काही चेंडू बाकी आहेत. हा चेंडू बॅकपोटात गेले आहेत. खूप चांगला फटका कव्हर रिजनमध्ये चेंडू जातोय. एकने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफल करती 42. अजूनही दोन चेंडू बाकी आहेत या षटकातील. तर गोविंद चांगली गोलंदाजी करतोय यावेळेला. चेंडू पुन्हा एकदा कव्हर रिजन मध्ये चांगला क्षेत्रक्षमा. धावसंख्या धावपळ करती 43 धावा आपण पाहू शकता. एक चेंडू अजूनही बाकी आहे. बघा अजित निकमचा आवाज किती चांगला आणि प्रेक्षक देखील त्याच आवाजाने आवाज देताना दिसत आहेत. गोविंद गोलंदाजी मार्कवर शकला सुनील विश्वकर्मा रिवाचा वापर केलाय पण इथे मात्र फलंदाज बाद. पहिलं यश मिळतं गोविंदला. सुनील बॅक टू पॅव्हिलियन.
तर नवीन फलंदाज येतो इथं मात्र आकाश येतोय. आकाशचा आज वाढदिवस आहे, आज खास दिवस, त्याचंच नाव वाढदिवस. आकाश तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. डीजे मास्टर जर वाढदिवसाचा सॉन्ग असेल तर नक्कीच लावायचं आहे. पण आकाश तुमच्या वाढदिवसाला जेव्हा चांदला चार चांद लागतील की तुम्ही जेव्हा व्यासपीठावर केक कटिंग कराल तेव्हा काय नुसतंच वाढदिवस सेलिब्रेट केला जात नाही कारण त्यासाठी केक देखील कापला जातो. शुभम पाहिजे आकाश कधी केक आणतायत. तर गोलंदाजी मार्कवर येतोय यावेळेला मोनू. तर प्रणय लेवन फलंदाज बाद इथे मात्र चिट्टू बॅक टिप अवेलेन. मोनूला मात्र पहिल्या चेंडूती सफलता भेटेल. प्रणय इलेवन आणि आई स्वराज्य इलेवन बी मध्ये नाणेफेक केली जाणार आहे. चला दोन्ही संघाच्या संघनाकाने यायचंय. चला प्रणय इलेवन आणि आई स्वराज्य इलेवन संघ संघनायक या लवकर. प्रवीण येतो इथं मात्र. तर चला आई स्वराज्य इलेवन बी संघाचे संघनायक आणि प्रणय इलेवन संघाचे संघनायक नाणेफेकसाठी यायचंय. तर प्रवीण येतो इथं मात्र. मोनूला मात्र इथं सफलता मिळते. चला सागर गायकवाड सामना सुरू करा. 22 मिनिटं झाले आता सामना सुरू होऊन. मोनू गोलंदाजी मार्ग पर सायकला प्रवीण. चेंडू लाईन पावी लागणारे पंच वाईट ची खून करतात. बघा प्रेक्षकांना विनंती करतोय पडदा जरा सोडायचा आहे. संख्या दफल करते आपण पाहू शकता. 44 स्वीप केला यावेळेला चेंडू जातोय फाईन लेगला. एक धाव इथं मात्र मिळते आपण होतोय पायच्या स्वरूपात. धावसंख्या दाफल करते आपण पाहू शकता 45. तर इनिंग ब्रेकमध्ये आम्ही तुमची नाणेफेक करणार आहोत. प्रणय इलेवन विपक्ष आई स्वराज्य इलेवन बीमध्ये. तर मोनू गोलंदाजी मार्कवर स्ट्राईक एंडला फलंदाज आकाश. आज ज्याचा वाढदिवस, आज खास दिवस तोच वाढदिवस. हा चेंडू रिवाचा वापर केला इथं मात्र एक धाव मिळते. एकने धावसंख्या वाढते. धावसंख्या दाव फलकाते आपण पाहू शकता 46. बघा पॅनल्टी लागून सुद्धा आता मात्र या षटकामध्ये चांगली धावसंख्या इथं मात्र दबाव निर्माण केला आहे. धावा मिळू देत नाही आहे. आपण बघतो DCC जय इलेवन. तर मोनू गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला प्रवीण. पुन्हा एकदा आपण इथं वाईट फेकला जातोय चेंडू. धावसंख्या दाव फलकारती 47. तर मोनू गोलंदाजी मार्कवर हा चेंडू खूप चांगला फाटका. चेंडू जातो मिड विकेटला जमिनी लगत. धावसंख्या दाव फलकारती 48 धावा आपण पाहू शकता. दस संख्या दाफोल कधी 48. चला प्रणय इलेवन संघाचे संघनायक आणि आई स्वराज्य इलेवन संघाचे संघनायक. चेंडू फटका चांगला यावेळेला जमिनी लगत. चेंडू जातोय वडीच लगनला. एक धाव मिळते. दस संख्या दाफोल कधी आपण पाहू शकता यावेळेला 49. काय गोलंदाजी केली आहे दोन षट. तर चेंडू बाकी आहेत या षटकातील. अजूनही काही चेंडू बाकी आहेत. एक चेंडू बाकी आहे. खूप चांगली गोलंदाजी करतोय मोनू. स्ट्रायकरला फलंदाज प्रवीण. अंतिम षटकातील अंतिम चेंडू. फटका चांगला होता पण तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते. एकने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावपळ कधी 50-51 धावांचं लक्ष आहे DCC जय इलेवन संघाला. धन्यवाद. तर आपण जाऊया टॉस साठी. प्रणय इलेवन आणि आई स्वराज्य गावदेवी ब या दोन संघांमध्ये सामना असेल. दोन्ही संघाचे कॅप्टनला विनंती करतो आपण टॉस साठी यायचंय. तर गौरव फुलोरे साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ असते या सामन्याची नाणेफेकी करायची आहे. टॉस बॉक्समध्ये टॉस केला जातोय या दोन्ही संघांमध्ये. एका बाजूला प्रणय इलेवन आहे तर त्यांच्या विरोधात मात्र आई स्वराज्य गावदेवी ब हा संघ आणि आई स्वराज्य गावदेवी संघ नाणेफेकी जिंकलेला आहे.
टॉस जिंकलात निर्णय काय असेल तुम्हाला सांगतो विचार. निर्णय ऑन द स्पॉट द्यायचा आहे, स्पर्धेचा नियम आहे, तुम्हाला लगेचच निर्णय कळवावा लागेल. बॅटिंग बॅटिंग फलंदाजी एक धाडसी निर्णय स्वीकारलाय फलंदाजी करण्याचा. प्रथम फलंदाजी करत असताना प्रणय इलेव्हन संघाला प्रथम तुम्ही शेतशनासाठी पाचव्या रन केले, तर प्रथम बॅटिंग करत असताना काय रणनीती असेल मैदानामध्ये? 45 वरती धावा. 45 वरती नक्की वाटतं पाठ करून आले ते येतानाच. धन्यवाद. तर जाऊयात आपण समालोचक कक्षामध्ये. लक्ष नक्कीच टीम दोन संघ आहेत मैदानामध्ये, आई स्वराज्य गावदेवी अ आणि त्यांच्या विपक्षात जय इलेव्हन DCC जय इलेव्हन हे दोन संघ आहेत. एक्कावन्न धावांचं लक्ष आहे, 8 धावांची पॅनल्टी देखील संघाला लागली आहे. एक शिस्तबद्ध स्पर्धा आहे श्री तिसाई चषक 2019 आणि शिस्तीचं पालन मात्र प्रत्येक खेळाडूकडून अतिशय अचूकरित्या करून घेतलं जात आहे. 51 धावांचं लक्ष आहे संघासमोर. लक्षात घ्या 20 मिनिटाचा अवधी असेल आणि 20 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला हरू चेक मिनिटाचा अवधी असेल आणि 20 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला चार षटक फेकावी लागतील. धन्यवाद उपस्थित तमाम लाडक्या क्रीडा रसिकांचं हार्दिक असं स्वागत. एका बाजूला आहे DCC जय इलेव्हन, तर एका बाजूला आणखीन एक चांगली टीम पाहायला मिळते. सामना सुरू होतो षटक क्रमांक 1 मध्ये. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज गीतेश इलेव्हन आई स्वराज्य गावदेवी संघाकडनं सज्ज होतोय. विवेक षटक क्रमांक 1 मध्ये विवेक गोलंदाजी मार्क वरती. षटक क्रमांक 1 मध्ये विवेक जबरदस्त गोलंदाजी विवेकच्या माध्यमातून आपण काटे मनिलेच्या मैदानामध्ये पाहिली विघ्नार्थ चषका दरम्यान आणि उत्कृष्ट गोलंदाज जागेल त्या स्पर्धेचा. विवेक सध्या जबरदस्त फॉर्म मध्ये आहे. कल्याण विभागातील एकूण 8 संघ आपल्याला पाहायला मिळतील, त्यातले 2 संघ पाहायला मिळत आहेत. सलामीची जोडी मोनू आणि नितेश ही थोडी सलामी आली मैदानाच्या आतमध्ये. आलेल्या सर्वांचं मात्र हार्दिक स्वागत. संपूर्ण कल्याण नगरी मात्र तिसगाव मध्ये आली, कारण की कल्याण विभागातील 8 मोठे संघ आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज सज्जय पंचांच्या उजव्या बाजूने राईट आर्म राऊंड द विकेट कडनं गोलंदाजी मार्क वरती. एक चांगली मॅच पाहायला मिळते इथे. मात्र चेंडू आतमध्ये आलाय आणि पहिला विकेट देखील कॅरी केला जाईल. यष्टांच्या पाठीमागे सागर पावशी आहेत आणि खूप चांगलं यष्टी रक्षण त्यांच्या माध्यमातून केले जाते. पहिला मोठा धक्का लागतोय फलंदाजी करणाऱ्या DCC जय इलेव्हन टीमला. एक चांगली लढत मैदानामध्ये पाहायला मिळते. एक खूप मोठं आयोजन श्री तिसाई चषक 2019 जवळपास मैदानामध्ये. या षटकामध्ये गोलंदाज विवेक मात्र खूप चांगली गोलंदाजी करतोय. प्रणय इलेव्हन संघाच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण यायचंय, आयोजकांशी संपर्क साधा. पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाज झाले पुन्हा एकदा विवेक राऊंड द विकेट. हा चेंडू ऑन साईडला खेळत आहेत. जमिनी लगत क्षेत्ररक्षक आहेत. मिसफील्ड झाली आहे, नक्कीच बॅकअप चांगला मिळतोय. जॅक मात्र अतिशय वेगाने आले होते. सुनील थोडेसे फंबल झाले, कारण की आउटफील्ड आहे ते. नक्की चेंडू मध्ये थोडासा बाउन्स झाला आणि अनिकेत येतोय नवीन फलंदाज. अनिकेत आणि नितेश ही जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. एक भव्यदिव्याचं आयोजन आहे, एक भव्यदिव्याची क्रीडा स्पर्धा आहे. संपूर्ण कल्याण नगरी आज मात्र तिसगावमध्ये येईल ह्या कल्याण विभाग पाहण्यासाठी. कल्याणचे एकूण मोठे 8 संघ आपल्याला पाहायला मिळतील. कल्याण विभाग आहे आणि उद्या मात्र डोंबिवली विभाग असेल.
डॉट चेंडू आहे का पंचा? अंपायर धाव डॉट बॉल आहे. नकेच बॅट्समॅन पुढे उभा होता आणि डॉट बॉल आहे. अनिकेत खेळाडू पक्षात कोणी आवाज द्यायचा नाहीये, विनंती असेल. राऊंड विकेट विवेक सज्ज झाला आहे. चेंडू मात्र लेगस्टिकच्या बाहेर पिचिंग केल्या जातोय. अंपायरचा इशारा येतोय पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा. या षटकामध्ये मात्र विवेक षटक क्रमांक एक मध्ये आणि धावसंख्या मात्र एक या आकड्यावरती पाहायला मिळत. मात्र ऑन साईडला खेळत असताना एक झाव मात्र पुन्हा एकदा कम्प्लीट केली जाते. एक चांगलं असं आयोजन पाहायला मिळते, एक चांगली स्पर्धा पाहायला मिळते, एक खूप मोठं आयोजन आहे. आणि त्याचबरोबरीने जर पाहायला गेलं तर मैदानाच्या आतमध्ये सुरू असणारी ही क्रिकेटची स्पर्धा दोन मोठे संघ आहेत आणि दोन मोठ्या संघांमध्ये सुरू आहे ती माझी क्रिकेटची स्पर्धा. गोलंदाजाचे पंचांच्या उजव्या बाजूने राऊंड विकेट विवेक पुन्हा एकदा. हा चेंडू खूप चांगला फटका आहे, तितकाच चांगलं क्षेत्ररक्षण. बड्डे बॉय आकाश क्या बात आहे, सुरेख फिल्डिंग पाहायला मिळते. जवळ जवळ दोन धावा संघासाठी वाचवल्या गेल्यात. चॅम्पियन टीम आहे काटेमंदीच्या मैदानातली. हा संघ घेऊन चिट्टू उतरले होते आणि एक चांगल्या संघाची बांधणी सागर पावशीच्या माध्यमातून पाहायला मिळते. येथे महाराष्ट्रीय खेळाडू आहेत कल्याण विभागातील. यानंतर यावेळेस मात्र पुन्हा एकदा चेंडूला ऑन साईडला खेळत आहेत. धावसंख्या जर पाहायला गेले तर धावफलकावरती एकूण येत असताना सहा या आकड्यावरती सहा धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा उजव्या बाजूने पंचांच्या. हा चेंडू मात्र सुरेख पद्धतीने खेळत आहेत. यावेळेस मात्र चेंडू सुरेख फटका आहे, गॅपमध्ये घेत आहेत अनिकेत आणि चार धावा देखील वसूल केल्या गेल्यात. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि पहिल्या ओव्हरनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे ती म्हणजे दहा या आकड्यावरती. गोलंदाज जगदीश गोलंदाजी मार्क वरती येतोय षटक क्रमांक दोन मध्ये. धावसंख्या दहा एक आकड्यावरती. धावसंख्या दहा या आकड्यावरती. गोलंदाज सज्ज होते आपल्या मार्क वरती पंचांच्या उजव्या बाजूने. जगदीश डावाचा बॅट्समन आहे मैदानामध्ये. नितेश खूप मोठा संघर्ष करायचा आहे, एक खूप मोठा पल्ला टीमला पार करायचा आहे आणि तो पल्ला पार करण्यासाठी मात्र तुमच्याकडून मोठे फटके यायला हवे. समोर खेळत आहेत फिल्डर आहेत, लॉंग ऑफ रिजनमध्ये खूप चांगली फिल्डिंग केली जाते, पेट्रोलियम करतायत, प्रोटेक्शन आहे लॉंग ऑफला आणि इथून मात्र तुम्हाला मोठे फटके खेळावे लागतील. कारण की एक मोठा पल्ला आहे, एक मोठा डोंगर पार करायचा आहे. जर डोंगर तुम्हाला सर करण्यासाठी धावांचा वेग वाढवावा लागेल. चौकारांनी नक्कीच मैदानामध्ये आघात करायला लागेल. लेगस्टिकच्या बाहेर आहे, पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या मात्र एका धावेने बारा आकड्यावरती. बारा धावा धावफलकावरती लगवल्या गेल्यात. यानंतर नक्कीच प्रणय इलेव्हन विपक्ष आई स्वराज्य गावदेवी ब अशी मॅच असेल. पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेर. वारंवार जगदीशच्या माध्यमातून चेंडू अतिरिक्त फेकले जात आहेत, एक्स्ट्रा चेंडू मात्र मैदानामध्ये फेकले जात आहेत आणि मैदानामध्ये हेच कुठेतरी संघाला थोडंसं पाठिंबा खेचत नेतं. तुम्ही चांगले जर गोलंदाज आहात तर तुमच्याकडे सहा चेंडू मात्र चांगलं फेकणं ही मात्र गुणवत्ता असायला हवी. आणि जरी तुम्ही तीन चेंडू वाईट फेकताय तरी देखील तुम्ही येणाऱ्या चेंडूंवरती कशा प्रकारचा परफॉर्मन्स दाखवतायत, संघाला कमबॅक करून देतात किंवा मॅचमध्ये, हे पाहणं देखील महत्त्वाचं असतं. आणि तीच ओव्हर मात्र जगदीशच्या माध्यमातून आतापर्यंत साकारली जाते. खूप चांगली गोलंदाजी जगदीशच्या माध्यमातून. कमबॅक करतोय, रिव्हर्स घेत आहेत गॅपमध्ये. नितेश अप्रतिम फटका चार धावांसाठी. धावसंख्या अठरा आकड्यावरती. अठरा धावा आतापर्यंत धावफलकावरती लगवल्या गेल्यात. पहिला सामना कल्याण विभागातील
या दोन्ही संघांमध्ये सुरू आहे. एका बाजूला गितेश इलेवन तर एका बाजूला डी सी सी जय इलेवन असा संघ आहे. दोन हे बल्लाढ्य असे संघ पाहायला मिळत आहेत आणि दोन बल्लाढ्य संघांमध्ये सुरू असणाऱ्या मैदानामध्ये एक चांगली लढत. हा चेंडू ऑन साईडला खेळत असताना क्षेत्ररक्षक आहेत सुनील अप्रतिम क्षेत्ररक्षण. गेल्या रात्रीमध्ये पंचांच्या भूमिकेमध्ये होते या स्पर्धेमध्ये, तर आज मात्र संघाच्या बाजूने खेळत आहेत आणि खूप चांगलं क्षेत्ररक्षण देखील त्यांच्या माध्यमातून केलं जात आहे. एक चांगला संघ आहे आणि अनेक कटस्थ नियम आहेत स्पर्धेचे. आज देखील स्पर्धा वेळेवरती सुरुवात झाली आणि उद्या देखील जो डोंबिवली विभाग आहे त्या विभागला देखील सांगण्यात येते की उद्या आपण देखील वेळेवरती या, बरोबर 1 वाजताची उद्या मॅच आहे पहिली आणि तो सामना मात्र पहिला लवकरात लवकर सुरू व्हायला हवा. ऑन साईडला खेळत आहेत एक पाहावं लागेल नो चेंडू आहे की नाही. दोन्ही पण डिस्कस करतायत. चला विनंती असेल खेळाडू कक्षेत कोणी आवाज देऊ नका. गोविंद आवाज देऊ नका. विनंती असेल सूचना येते अशी आम्हाला आयोजकांची विनंती असेल, कारण की आयोजक जे आमच्यापर्यंत सूचना पोहोचवतील त्या मात्र मी तुमच्यापर्यंत पोहोचू. विनंती असेल नो चेंडू आहे. पंचांनी मात्र नो चेंडू सांगितलंय. धावसंख्या मात्र 21 या आकड्यावरती 21 धावा आतापर्यंत धाव फलकावरती लगवल्या गेल्यात. नो चेंडू फेकला जातोय गोलंदाज जगदीशच्या माध्यमातून. अजूनही संघ मॅचमध्ये आहे, जास्त पल्ला पार करायचा नाहीये, फक्त 51 धावा चेस करायच्या आहेत. धावा झाल्यात एकूण 21 म्हणजे अजूनही 31 धावांची विजयासाठी गरज असेल. मी सचिन गायकवाड यांना विनंती करेन की आपण न्यायचं आहे व्यासपीठावरती. आगमन होतं त्यांचं आमच्या व्यासपीठाकडे. इथे मात्र झेल ड्रॉप केला जातोय नितेशचा, जो नितेश मात्र 360 सरासरीने मैदानामध्ये बॅटिंग करतोय. ज्याने आतापर्यंत जबरदस्त अफलातून बॅटिंग केली आहे त्याच नितेशला मात्र जीवनदान दिलं जात आहे चिट्टूच्या माध्यमातून. आणि मैदानामध्ये मात्र एक सोपा आणि सरळ झेल मात्र ड्रॉप होतोय. चला स्पीडअप करा विनंती असेल सागर, जास्त वेळ घेऊ नका, भरपूर टाइम गेलाय. आतापर्यंत 5 तास निघून गेलाय सामन्यासाठी, लक्षात घ्या. फक्त 40 मिनिटाचा अवधी आहे तुमच्याकडे एक सामना संपवण्यासाठी. व्हाईट बॉल पुन्हा एकदा. धावसंख्या 23 आकड्यावरती 23 धावा धाव फलकावरती आतापर्यंत लगवले गेलेत. या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती सज्ज होते गोलंदाज. पुन्हा एकदा पुढे सरकले. तिथे मात्र वारंवार चेंडूला लेग स्टिकच्या बाहेर पिचिंग केले जाते आणि हा मात्र डॉट चेंडू आहे. खेळ संपला पहिल्या 2 षटकांचा आणि पहिल्या 2 षटकांनंतर धावा झाल्या एकूण 10 फलकावरती. ते म्हणजे धावसंख्या आहे ती म्हणजे 23 आकड्यावरती 23 धावा झाल्यात. 51 धावांचं लक्ष आहे, 28 धावांची गरज आहे 12 चेंडूंमध्ये. अठ्ठावीस धावांची गरज आहे. बारा चेंडू 28 धावांची गरज आहे. 14 धावा प्रत्येक षटकामागे तुम्हाला कुटाव्या लागतील आणि कशा प्रकारचे संघ कामगिरी करेल हे देखील पाहावं लागेल आपल्याला. जात मैदानामध्ये 12 चेंडू 28 धावांची गरज आहे. चेंडू सोपला यावेळेस योगेश किडे. योगेश एक वेगवान गोलंदाज आहे टीमचा आणि योगेशला मात्र चेंडू सोपवला गेला. योगेश सज्ज होते पंचांच्या उजव्या बाजूने आपल्या गोलंदाजी मार्कवरती. समोर असेल नितेश. 12 चेंडू 28 धावांची गरज. समोर खेळत आहेत. चांगला फटका आहे, एकच धाव्या चेंडूवरती घेतली जाईल. 27 धावांची अजूनही विजयासाठी गरज आहे. सामना अजूनही आहे तो म्हणजे संघाच्या बाजूला. आणि जर इथे एक ठसन मॅच आहे, एक ठसन क्रिकेट पाहायला मिळते मैदानामध्ये. दोन्ही टीम देखील बेस्ट आहेत या कल्याण विभागातील. येथील महारथी खेळाडू दोन्ही टीमकडे आहेत आणि एक चांगला सामना. आणि प्रेक्षकांची गर्दी मात्र हळूहळू वाढत चालली, कारण की कल्याण नगरीमधले मोठमोठे खेळाडू तुम्हाला या मैदानाच्या चारी बाजूला पाहायला मिळतील, या मैदानामध्ये खेळत असताना पाहायला मिळतील. पुढे सरकलेत आणि के चांगला फटका आहे.
फिल्डिंग देखील तितके चांगले होते. एका धावा चेंडूची वसूल केली जाईल. अनिकेत आणि नितेश अजूनही मैदानावर झुंज देत आहेत. मात्र हे षटक दोन्ही टीमसाठी महत्त्वाचं आहे. या षटकामध्ये जर तुम्ही जास्तीत जास्त धावा कुठल्या गेल्या तर संघ मात्र या सामन्यामध्ये सहजरित्या विजय मिळवू शकेल. जास्त वेळ होतोय. विनंती आहे फिल्डिंग करणाऱ्या टीमला, तुम्ही वारंवार आम्हाला कॉल करायला सांगू नका. विनंती करतोय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा लाईन पाहावी लागेल. व्हाईट बॉल येतो. इशारा पंचांचा. धावसंख्या मात्र 26 या आकड्यावरती. 26 धावा दाफलकावरती लगवल्या गेल्यात. लक्ष आहे टीम समोर, संघासमोर, ते म्हणजे 51 धावांचं. आणि आतापर्यंत 26 धावा दाफलकावरती नक्कीच पाहायला मिळतात. 25 धावांची अजूनही विजयासाठी गरज आहे. दुसरं षटक योगेशचा मार्गस्थ आहे. इथे मात्र नो चेंडू, नो प्लस 4, 5 धावा. आता मात्र 20 धावांची गरज आहे विजयासाठी. पेनल्टी किती मागत पडली आहे हे आता मात्र समजते संघाला. कारण की जर 8 धावाची पेनल्टी नसती तर कदाचित 10 चेंडूमध्ये 12 धावांची मॅच आली असती. आता मात्र 10 चेंडूमध्ये 20 धावांची मॅच आहे. सामना अजूनही शक्य आहे. प्रत्येक चेंडूमागे 2 धावा कुठे लागतील. जो सामना संपूर्णपणे सोडला होता जय 11 संघाने, त्याच सामन्यामध्ये मात्र आता पुण्याचे सर्व खेळाडू टाळ्या वाजवा लागलेत. नितेशने मात्र या सामन्यामध्ये प्राण ओतलाय. नितेशने मात्र या सामन्यामध्ये संघाला कमबॅक करून दिलाय. 9 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे 9 चेंडू 19 धावांची गरज. योगेश या षटकामध्ये आहे गोलंदाजी मार्कवरती. समोर मात्र अनिकेत आहे. एकच दुसरा मोठा फटका जर लागला या षटकामध्ये तर सामन्याची कायापलट होऊ शकते. जर पाहायला गेलं तर 9 चेंडूमध्ये धावांची गरज आहे ती म्हणजे 19. 9 बॉल 19 धावांची गरज. पंचांच्या उजव्या बाजूने यावेळेस मात्र समोर खेळतात बॅक टू द बॉलर फलंदाज बाद असतील. अनिकेत मैदानाच्या बाहेर. आठ चेंडू आणि 19 धावांची गरज. योगेश आहे गोलंदाजी मार्कवरती या षटकामध्ये. समोर मात्र डाव्या त्याचा फलंदाज नितेश पाहायला मिळतोय. नितेश कशा प्रकारची गोलंदाजी करतोय. योगेश अप्रतिम चेंडू फेकला जातोय. क्षेत्रषटक आहे तिथे. मात्र आता मात्र कठीण होऊन जाईल टीमसाठी या धावा चेस करणं. कारण की 7 चेंडूमध्ये 18 धावांची गरज आहे. या चेंडूवरती मोठा फटका यायला हवा. ही चोळक आहे योगेशची कोणत्या क्षणी सामन्यामध्ये कमबॅक करण्याची. आणि तो कमबॅक मात्र अतिशय योग्य केला जातोय योगेशच्या माध्यमातून. आणि प्रथम नक्कीच यानंतर सामना आहे तो म्हणजे प्रणय 11 विपक्ष आई स्वराज्य गावदेवी ब. टॉस जिंकला तो म्हणजे आई स्वराज्य गावदेवी ब संघाने. टॉस जिंकून प्रथम स्वीकारले ते म्हणजे क्षेत्ररक्षण आणि प्रथम आमंत्रित केले फलंदाजी करण्यासाठी. माफ करा, बॅटिंग. प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे स्वराज 11 टीमने टॉस जिंकून. टॉस जिंकून प्रथम नक्कीच फलंदाजी स्वीकारलेली आहे. खूप उशीर झाला आहे मॅचसाठी. तब्बल 1 तासाच्या वरती वेळ निघून गेल्या आहे सामन्यासाठी. भरपूर टाइमपास मैदानात दोन्ही टीम देखील करत आहेत. 6 चेंडू आणि धावांची गरज आहे ती म्हणजे 17. 6 चेंडू 17 धावांची विजयासाठी गरज. शेवटच्या ओव्हरमध्ये कृष्णा येतोय गोलंदाजी मार्कवर. यावेळेस मात्र ऑनसाईडला खेळायचा प्रयत्न होता. अतिशय वेगाने आलेत. 5 चेंडूमध्ये 16 धावांची विजयासाठी गरज आहे. 3 ते 4 चौका तरी लगवावे लागतील विजयासाठी फलंदाजी करणाऱ्या संघाला. आणि त्या 3 ते 4 चौकार मारेल कोण
असं मात्र एक प्रश्नचिन्ह एक क्वेश्चन मार्क निर्माण झालाय. तो म्हणजे फलंदाजी करणाऱ्या टीममध्ये अजून पाहायला गेले तर आणि आणखून चांगले चांगले खेळाडू या मैदानामध्ये उतरणं बाकी आहेत. यानंतर सामना असेल तो म्हणजे प्रणय इलेव्हन विपक्ष आई स्वराज्य इलेव्हन या दोन टीममध्ये एक भव्य दिव्याचं आयोजन या स्पर्धेचं भव्य दिव्याची क्रीडा स्पर्धा सज्ज होते. गोलंदाज ऑनसाईडला चौकार येतोय. क्या बात है, खूप देखना फटका. धावांची गरज असेल ती म्हणजे 12 आणि चेंडू शिल्लक असेल ते म्हणजे 4. 4 चेंडू 12 धावांची गरज आणि पॅनल्टी जर नसती तर 4 चेंडू मध्ये 4 धावा आल्या असत्या. आता मात्र जय इलेव्हन संघ कुठेतरी पश्चाताप करतोय की तो अपशब्द मैदानामध्ये वापरला नसता आणि जर आमच्या 11 खेळाडू आम्ही ट्रॅक घालून पाठवलं असतं तर आम्ही कुठेतरी 8 धावा वाचू शकलो असतो. मात्र नियम आहेत आणि नियम मैदानामध्ये लागू झाले. 4 चेंडूमध्ये 12 धावांची गरज आहे. नितेशने सामना जिंकून दिला तर नितेशला अख्खी कल्याण कधी विसरू शकणार नाही आहे, कारण की संपूर्ण कल्याण तिसगावमध्ये आली आहे. ऐतिहासिक मैदानामध्ये येणारे 4 चेंडू 12 धावांची गरज. कृष्णाला मात्र मैदानामध्ये पाहायचंय कशा प्रकारची गोलंदाजी करेल. समोर डाव्या त्याचा बॅट्समन आहे आणि प्रत्येक वेळेस आणि सातत्याने नो चेंडू आहे, नो चेंडू आहे. गरज नव्हती मयूरला धावत येण्याची. चेंडू काउंट असेल 3 चेंडू आणि 11 धावांची गरज. मात्र 11 धावांची गरज. जोपर्यंत नितेश स्ट्राइक वरती असेल तोपर्यंत संघाच्या विजयाच्या अशा पल्लवीत असेल. आणि गेला चेंडू मात्र नो फेकला होता, त्या चेंडूवरती तुम्हाला मोठा फटका खेळायला हवा होता. 3 चेंडू 11 धावांची गरज. पुढे सरकलेत आणि इथे मात्र डॉट चेंडू आहे. 2 चेंडू 11 धावांची गरज. सामना मात्र संघाच्या बाजूला झुकत असताना पाहायला मिळतोय. सर प्रण 11 टीम आपण रेडी राहायचंय, लगेचच फिल्डिंग लावायची आहे. सामना व्हाइट बॉल 10 धावांची अजूनही विजयासाठी गरज आहे. 2 चेंडूंमध्ये 2 बॉल 10 धावांची गरज. सुरेख फटका क्षेत्ररक्षक आहेत, मेहनत करतात प्रचंड. 2 धावा देखील वसूल केल्या जात आहेत एका चेंडूमध्ये. आता मात्र 8 धावांची गरज. एक चेंडू आहे आणि 8 धावा विजयासाठी हव्यात आणि एक मोठा विजयाच्या मार्गक्रमणावरती आहे तो म्हणजे गितेश इलेव्हन आई स्वराज्य गावदेवी संघ. आणि 8 धावांची पॅनल्टी घेऊन देखील संघ 3 धावांनी मात्र पराभव होतोय आणि 3 धावांनी मात्र संघाला पराभव स्वीकारावा लागतोय. दोन्ही संघाला विनंती आहे लाईन अप करा, मैदानाच्या आतमध्ये जा, शेक हँड करा, हस्तांतरण.